आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वात पहिले सभा शिरोमध्ये आयोजित केली आहे. आज या सभा घेताना मला जो आनंद होत आहे तो द्विगुणित होण्यासारखा आहे. कारण शिरो हे गाव विचाराने आणि क्रांतीने चालणारे गाव आहे. या शिरोच्या शिवाजी चौकामधून 17 वर्षापूर्वी ज्या चळवळीची मशाल हातात घेऊन लढत गेलो, त्या शिवाजी चौकातून पुन्हा दुसऱ्या रयत क्रांती संघटनेची मशाल हाती घेतलेली आहे आणि या शिरोमधून पुन्हा क्रांती घडवण्याचं धाडस केलेलं आहे. 17 वर्षापासून ज्या चळवळीमध्ये काम करत होतो, त्या चळवळीत काम करताना घराकडे थोडंसंही लक्ष दिलेलं नाही. कारण आपलं घर हे शेतीवर आधारित आहे आणि शेतीवर आधारित असताना या तुटपुंज्या शेतीवर आपला उदरनिर्वाह चालणे कठीण होत होते. त्यासाठी जो आपण पीक शेतामध्ये पिकवतो त्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्याशिवाय पिकवून काही उपयोग होणार नाही, ह्यासाठी चळवळीमध्ये भाग घेणे गरजेचं आहे. या उद्देशानं चळवळीमध्ये सहभागी झालो. एका बाजूला घराण्यातील चुलते पुतणे असताना स्वतः मी चळवळीमध्ये विरोध बाजूला होतो. कधीही त्या विषयाचा मी विचार केलेला नव्हता, पण अलीकडे मला असं दिसून आलं की या चळवळीमध्ये काचेच्या खोलीमधून वळवळ करणाऱ्यांच्या विचारावर ही चळवळ चालत आहे. हे ज्यावेळा माझ्या निदर्शनात आलं त्यावेळा मी स्पष्ट शब्दात त्या लोकांना सांगितलं की मला या चळवळीमध्ये काम करताना थोडीशी अडचण येत आहे. याचं कारण म्हणजे रस्त्यावर जो काम करतो त्याला तिथं थोडीशी किंमत कमी आहे भाऊ, आणि जो काचतनं चारचाकी गाडीतनं चार माणसं जो सांभाळतो त्या व्यक्तीलाच त्या संघटनेमध्ये थोडंसं महत्त्व जास्त दिलं जातं, हेही मला त्यात ध्यानात आलं. कोणतंही आंदोलन असो, कोणताही मोर्चा असो, कोणतंही म्हटलं तर गाव चावडीमधलं चावडी वाचन बंद करण्याचा कार्यक्रम असो भाऊ, ते फक्त शहाजी गावडे या कार्यकर्त्यांना सुरुवात केली, त्यानंतर त्याचा उगम महाराष्ट्रभर झाला. जरी हे खातं तुमच्याकडे जर असलं तरी त्या खात्याचा मी विचार केलेला नव्हता. कारण का ज्या खात्याचे मंत्री आहेत तेही मंत्री आंदोलनातून तयार झालेले आहेत, तेही आमचेच सहकारी होते, हेही मी त्यावेळेला जाणलो होतो. पण आज मला इतका गर्व वाटतो की ज्या वेळी तुम्हाला जे मंत्रीपद मिळालं त्यावेळी सत्कार शिरोमध्ये सुरुवातीला मी पहिल्यांदा घेतला होता, त्यावेळा मी अग्रस्थानी होतो, आणि त्यानंतरही ज्यावेळा तुमच्यावर खोटे नाटे आरोप घालून बहुजन समाजाच्या नेत्यांचं खच्चीकरण या चळवळीमध्ये होत गेलं त्या विषयाचा मी कुठेतर अभ्यास केला आणि जाणीवपूर्वक हे आरोप झालेत हे मला जेव्हा सिद्ध झालं त्यावेळा मी एक विचार केला की ह्या संघटनेमध्ये काम करणं थोडंसं अडचणीचं होणार आहे. कारण आजपर्यंत ज्या विद्यमान आमदार उल्हासदादा पाटील यांच्या होंडा गाडीवरून हा एसटी स्टँडवरून बसलेला कार्यकर्ता काम करून उल्हासदादाही गेले, आज भाऊ तुमच्यावरही वेळ आली आणि मी तर शुल्लक कार्यकर्ता ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा होता येणार नाही कारण मला 3 अपत्य आहेत. एवढा निस्वार्थी, कोणताही राजकीय त्यात हेवे द्यावे नाही, कोणताही स्टंट नाही, एकमेव समाज कारणासाठी देणारा. माझा ऊस भाऊ फक्त 30 ते 40 टन जातो, पण माझ्यापेक्षाही 10 टनाचे माझे चुलते वगैरे आहेत, त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा होती म्हणून या चळवळीमध्ये मी भाग घेतलेला आहे. आजपर्यंत कोणताही मोर्चा असेल तर त्या ठिकाणी आम्ही पुढे. चालू वर्षीचं आंदोलन जे झालं त्या आंदोलनामध्ये FRP चा विषय पुढे आला. भाऊ तुम्ही जी घोषणा केली इचलकरंजीमधून तेही माझा अभ्यास चालू होता. त्यानंतर आम्ही ज्या संघटनेत काम करत होतो त्याही संघटनेचा मी अभ्यास ऊस परिषदेला हजर होतो, पण त्या ऊस परिषदेमध्ये एका गुराळ मालकानं 3400 रुपयाचा टनाला 3400 रुपये दिलेला चेक, 10 टनाचा 34,000 चेक एका त्या गुराळ मालकानं शेतकऱ्याला दिला होता. गुराळ मालकानं चेक दिलेला स्टंट करून परत तुम्ही 2800 वर तोडगा काढता, ह्यामध्ये मला कुठेतर थोडासा घोळ वाटला. कारण श्रेष्ठत्वासाठी 100 रुपये जास्त मिळावी ह्यासाठी तुम्ही लढाई करा,
एखाद्याला कुठं जर मागं सारायचं त्यासाठी कुठं जर 100 रुपये नाही 3400 ते 2800 म्हणजे जवळजवळ 500 रुपयाचा फरक तुम्ही केला. मला मान्य आहे आंदोलन करते वेळेस थोडासा मागं पुढे करता येत आहे, पण तसा त्यांचा विचार वेगळा होता. याचं उत्तर आम्ही 5 मिनिटांमध्ये फोन केला आणि एका कार्यकर्त्याला सांगितलं, जिल्ह्यातील एका विश्वासू जेणेकरून संघटनेची मदार त्या संघटनेच्या त्या नेत्यावर असणारी त्या संघटनेच्या नेत्याला फोन केला, स्पीकर ऑन करून फोन केला, त्या नेत्यांना विचारलं, साहेब तुम्ही जे काय केलं ते कशासाठी केलं, पहिल्याच बैठकीमध्ये का तुम्ही निर्णय घेतला, आजपर्यंत तुम्ही जे निर्णय घेत होता ते दोन तीन बैठका झाल्याशिवाय तुम्ही अजिबात निर्णय मागे घेतला नव्हता, आणि तुम्ही एकाच बैठकीत निर्णय का मागे घेतला याचं उत्तर आम्ही काढून घेतलं. तर त्यावेळेला त्यांच्याकडे उत्तर असं आलं, अरे राजा आजपर्यंत आपण आंदोलन करत आलो काय होते तुम्हाला माहिती आहे का नाही, केसेस घ्यायला कोड येत आहे का नाही. मग आम्ही त्यावेळेला त्यांना एक प्रश्न केला, आजपर्यंत तुम्ही ज्या केसेस घेतला त्यामध्ये 302 पर्यंतची कलम भाऊ त्यात आहेत, बरेचसेच कार्यकर्ते माझ्या मित्र वगैरे त्यात आहेत, हे केला ते तुम्ही त्यावेळेला कशासाठी केला, फक्त आपला राजकीय स्टंट चालवण्यासाठी की राजकीय आपली गादी सुरक्षित ठेवण्यासाठी, का हो आताच तुम्हाला त्या केसेसचा आता भीती वाटा लागले, का विद्यमान आमदार गेले म्हणून काय भाऊ गेले म्हणून. अहो तुम्ही जर चळवळ चळवायची असेल आणि जर शेतकऱ्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल तर संघटना ही संघटना ठेवा, राजकीय स्वार्थ त्यातनं थोडासा बाजूला ठेवा. थोडे वर्ष गेले की तुम्ही एका पक्षाबरोबर जाता, थोडे वर्ष गेले की परत दुसऱ्या पक्षाबरोबर जाता. आम्हाला लोकांना काम करताना एवढ्या अडचणी येतात की आम्ही अक्षरशः पुढे जाते वेळी आम्ही त्यांना विचार सुद्धा नाही, आम्ही पुढे बघून जात असतो, आणि तुम्ही मात्र तिथं एका ठिकाणी पुष्पगुच्छ देता आणि हार घालता, हे लोकांच्या निदर्शनास यायला लागलं. त्यावेळेला आम्हाला तिथे काम करताना या अडचणी यायला आल्या, ज्यावेळेला आम्ही तिथं निवेदन द्यायला जातो त्यावेळेला ते असं म्हणतात, तुम्ही जे येताय दंगा करून जाताय पण इथं तुमचा म्होरक्या आमच्याजवळ आहे, असं जर तिथनं जर येत असेल तर आमचं तिथं खच्चीकरण होतं, काम करण्याची उर्मी जरा सुद्धा राहत नाही, त्यामुळं मला थोडस तिथं काम करण्यासुद्धा नकारार्थ वाटलं. असू दे आता मागच्या गोष्टीवर न बोलता भाऊ रेल्वेचाही विषय मला थोडासा बोलायचा आहे. एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळा भाऊ तुमच्याविषयी त्यांनी विचारलं की तुमच्यातले मातब्बर नेते तयार होऊन चळवळीतले आजपर्यंत तुमच्यासाठी त्याग केलेले कधीही मागं न पुढे बघणारे निघून जात आहे, तुमच्या चळवळीवर काय परिणाम होईल का नाही, पण त्या नेत्यांनी असं उत्तर दिलं की चळवळ म्हणजे एक रेल्वे आहे आणि त्या रेल्वेत 4 प्रवासी बसतात आणि 4 उतरतात. भावानो आमच्यासारखे एखाद्या व्यक्तीला स्वतः घेऊन स्वतःचे पैसे घालून स्वतःची जनावरांची सोय करून घराकडं परत येतो म्हणून सांगून त्याचा जीव घेऊन आम्ही त्या रेल्वेमध्ये बसवतो, म्हणजे चळवळीच्या मोर्चामध्ये कुठल्याही संघटनेच्या उपोषणामध्ये येत असतो, त्यावेळा तुम्ही त्या रेल्वेच्या प्रवाशाची किंमत आम्हाला दिलात, त्यामुळं आम्ही इथून पुढे त्या चळवळीमध्ये इथून पुढेही जाणारा कार्यकर्ता तुमच्या रेल्वेत बसावं का नाही हे आता ठरवून बसणार आहे. तुमची रेल्वे कशा पद्धतीने न्यायची, डब्यात किती बसायचे किती उतरायचे तुम्ही ठरवा, आणि तुमचं इंजिन कसं चालवायचं तसं चालवा. इथून पुढे ह्या रेल्वेतले प्रवासी जे उतरलेले आहेत ते निश्चितपणे भाऊ सांगतो हे आपल्या रेल्वेमध्ये बसलेले आहेत, आणि आपली रेल्वे एक्सप्रेस नाही, आपली रेल्वे लोकल आहे, जी बसलेले आहेत त्यांनाही किंमत तेवढीच, उतरलेले आहेत तेवढी किंमत तेवढीच, उतरणार नाहीत याची 100% खात्री आपण घेऊया, त्यांना आपण ऊर्जितावस्थावर देऊया, त्यांचे काय विचार आहेत काय त्यांची समस्या आहे हे पूर्णपणे जाणून घेऊया, आणि त्यांचं काय वाटतं आहे त्या पद्धतीनं त्यांना आपण साथ देऊया. भाऊ मागच्या वेळा मी तुम्हाला शिरोच्या विकासासाठी थोडासा निधी मागितला होता, किंवा निधी मागते वेळी मी कामही मंजूर म्हणजे ठराव मंजूर करून घेतलेले आहेत, पण ते ठरावाला आमच्या चळवळीच्या नेत्यांनी काय झालं कुणास तो शहाजीला द्यायचं नव्हतं काय, शहाजीच्या पुढं दुसरा कोण राहिला त्याला त्यासाठी द्यायचं नव्हतं हे मला काय माहीत नाही, पण ठराव हे 40 लाखाचे माझ्याजवळ तयार आहेत, पण तिथनं पुढं पत्र देतात, पत्र तिथंच थांबतं, पुढं तिची काही अवस्था होत नाही. भाऊ तुम्ही आम्हाला फक्त मी काम करायला तयार आहे, तुम्ही फक्त माझ्या पाठीवर हात द्या, इथून पुढं कुठलंही काम सोपवा ते पुढं राहण्याचं मी धाडस करेन, आणि या चळवळीमध्ये जेव्हा माझ्यावर अन्याय झालेला आहे
किंवा अन्याय दूर व्हावा ही माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे. बोलता बोलता मी राहून गेलो व्यासपीठ. व्यासपीठावरील मान्यवर सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ थोडा भरपूर आहे. मला भाऊंना एक विनंती करायची आहे, जो तुमच्यावर अन्याय झाला ते पत्रकला वगैरे देऊन फेसबुकच्या माध्यमातून न देता, कारण का सगळ्यांचं ट्विटर अकाउंट नाही, कारण का हे माझा असला मोबाईल आहे, त्यामुळं तुम्ही जे काही तुमच्यावर अन्याय झाला किंवा अन्याय स्पष्टपणे या शिरोळच्या शिवाजी चौकात स्पष्टपणे ज्या चळवळीचं माहेरघर म्हणून समोर जातं त्याच गावात तुम्ही द्या. भाऊ तुम्ही जे सांगशील त्या दिशेने जायला ही सर्वजण मंडळी तयार आहेत. शिरोळचे नागरिक तर तुमच्या विचाराला पूर्णपणे माझा पाठिंबा आहे, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की शहाजी एकट्याच आला आहे. शहाजी एकटा आलेला नाही तर शहाजीबरोबर विचार आणि तत्व आलेले आहेत. हा शहाजी जोपर्यंत पुढे आहे तोपर्यंत विचार आणि तत्व घेऊन येणार आहे. ज्यावेळा तुमच्यातही मला शंका वाटेल त्यावेळा भाऊ मी पण तुमच्याबरोबर थोडासा बाजूला राहील, हेही तुम्हाला मी आत्ताच्या व्यासपीठावर सांगतो. त्यामुळं तुम्ही जे काय करायचं आहे ते शिरोळसाठी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही या शिरोळ तालुक्यामध्ये फिरा. शिरोळचं एकच नगदी पीक नसून ऊस तर आहेच, त्याबरोबर केळी आहे. केळी विषयावर पण तुम्ही लक्ष द्या. महापौर आमच्या पाचवीला पुजलेला आहे, नुकसान भरपाई कधीही मिळत नाही, त्यासाठी पुढे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. असे बरेचसे समस्या आहेत. शेतमजुरांचा प्रश्न आहे, शासने तर तुम्हाला वारंवार सूचना देतातच, त्यामुळे मी ते सांगायला नको. एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भाऊ तुम्ही या व्यासपीठावर दिलीत तर मला फार बरं वाटेल आणि मलाही काम करण्यास जरा असं थोडंसं चालना मिळेल. एवढं बोलून मी माझे भाषण थोडं संपवतो. जर चुकलं असेल तर माफ करा, पहिल्यांदाच व्यासपीठ चालवत आहे. धन्यवाद शहाजी गावडे.